सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन. येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरासह परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसापासून दमदार पावसानं हजेरी लावली. यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला असून सलग आज शुक्रवारी 5व्या दिवशी पूरस्थिती कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी रामकुंडासह गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराचा वेढा आजही कायम आहे. त्यामुळे पिंडदान, शास्त्रविधी, मुंडन तसेच दशक्रियाविधी देखील रस्त्यावर करायला लागत असल्यानं यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते. नाशिक ही कुंभनगरी तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक शहर. वर्षभर या ठिकाणी देशविदेशातील पर्यटक भाविक यांची गर्दी पाहायला मिळत असे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैचा पहिला आठवडा देखील कोरडा गेला. मात्र गेल्या 5 ते 6 दिवसापासून शहरात सुरू असलेला संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून पाण्याचा सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे गोदावरीला पूर आला आहे. सोमवारी 11 तारखेला गोदापात्रातील सर्वच मंदिरांना पाण्यानं वेढा घातला. तर आज पुन्हा एकदा दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी पातळी पोहोचली आहे. तर दुसरीकडे रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे. रामकुंडावरील प्राचीन गौतमी गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिर, साई किरण धाम मंदिर, गोदा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, ढगे महाराज समाधी मंदिर, निळकंठेश्वर महादेव मंदिर, गाडगे महाराज पुलाजवळील प्राचीन खंडोबा महाराज मंदिर, सांडव्यावरील देवी मंदिर, जुना भाजी बाजार पटांगणातील राम मंदिर यासह छोटे मोठे मंदिर पुराच्या वेढ्यात आजही कायम आहे. यामुळे मंदिरांमध्ये होणारी नित्य पूजाविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. तसेच गोदावरी नदीला पूर आल्यानं या ठिकाणी होणारे पिंडदान, श्राद्धकर्म, दशक्रियाविधी आणि मुंडनविधी रामकुंड परिसरात भाविकांना रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी करावे लागत आहेत. तर आज गंगापूर धरणातून 7000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू असून आज 5व्या दिवशी गोदापात्रातील पूरस्थिती जैसे थे आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.